निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुझी बुद्धी फिरली आहे म्हणून तू असं बोलतीस। देवांसारख्या साधू बोसने बोल लावतीयस। तू गावातल्या लोकांना भडकी होतेस, पर देवाबद्दल असं वंगाळ बोल तोंडातून काढशील ना तर जीभ झडून जाईल तुझी। माई शांतपणे घ्या, कोणी काहीही सांगितलं तरी काय करायचं हे लोकांनीच ठरवायचं आहे। आपलं कल्याण करून घेणं हे आपल्याच हातात आहे। माई तुम्ही अशा लोकांमुळे विचलित होऊ नका, आपण आपलं कार्य करत राहू, त्यांना त्यांचं कार्य करू दे। आम्ही तिकडे निघत आहोत, ज्या कोणाला हे कार्य पटत असेल त्यांनी आमच्या सोबत यावं। बघितलंस ना तू अक्काबाई, तू ज्या लोकांच्या भल्यासाठी इथं आलीस ती समधी लोक त्या साधुबुवांच्या मागणे निघून गेलीत। अक्काबाई लोकांनी ह्यो तुझा अपमान केलाय। अक्काबाई आता काय करायचं? लोकांनी त्यांचा स्वार्थ दिसतोय म्हणून ह्या साधुबुवांच्या माग गेल्यात नव्हते, पर तिकडं जाऊन कुणाचं बी भलं होयचं नाही। यो ह्या अक्काबाईचा सबुधाय। ज्यांनी माझ ऐकलं नाही त्यांच समद्यांच रान स्मशान होईल। आई आई देवी आई। श्रीपाद सुमती मी गावात जाऊन येतो, तो माधव म्हणाला तो कोण माणूस आहे ते पाहून येतो। अहो अहो तुम्ही कशाला जाताय आता गावात? राहू द्या, कोण कुठला माणूस आहे कसा आहे आपल्याला काही सुद्धा ठाऊक नाही। अगं त्यामुळेच म्हणालो मी जाऊन येतो, नेमका काय प्रकार आहे ते तरी आपल्याला कळेल। पण कल्याणी ताई आणि माधव भाऊजींनी सांगितलं तसं जर काही प्रकार असेल ना तर आपण तिकडं न गेलेलंच बरं आहे। हा कोण कुठला माणूस तोंडाला येईल ते मागतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे हो। उगाच हात दाखवून अवलक्षण नको। हा अगं त्याला एवढं घाबरण्याची काही गरज नाही, कधी कधी काय होतं अशा अडबंगी विचाराची माणसं त्यांना काही नको असतं, फक्त ते वेगवेगळ्या मागण्या करत असतात आणि आपली परीक्षा घेत असतात, म्हणून म्हटलं खात्री केलेली बरी। अहो पण म्हणजे जाऊ दे पिताश्रींना, प्रत्यक्ष पाहिल्यावर काय आहे ते नेमकं समजायला त्यांना मदत होईल। बरं ठीक आहे जा तुम्ही, पण हे बघा तुम्ही आपणहून त्या माणसाशी काही बोलायला जाऊ नका। ठीक आहे तिथे गेल्यावर पाहतो काय ते। बाबा आम्हाला सुद्धा पाहायचं आहे त्याला। आम्हीही येतो ना तुमच्या सोबत। नाही हं अजिबात नाही, तुम्ही दोघांनी कुठेही जायचं नाहीये। तुम्ही इथेच थांबा मी जाऊन येतो, आल्यावर सांगतो तुम्हाला काय ते।
आलोच. दादा तू बघा, आम्ही म्हणलो होतो ना तू माणूस. अरे अगदी लोकांकडे धनाची मागणी करायला लागलाय. हो तेच तर ना. हो गावात आल्यापासनं त्याने तेच लावलंय बघा. भिक्षा मागाय दारात जातो आणि कुणाला मनात येईल ते काही बी मागतो बघा. आधी आम्हाला वाटलं तू कोणतरी साधू असेल. हा कोणी खरा योगी किंवा तपस्वी वाटत नाही, कारण खऱ्या योगीला कुठल्याही भौतिक गोष्टीची आस नसते. आम्हाला बी तसंच वाटलं होतं, म्हणून आम्ही श्रीपादला सांगायला आलो होतो. त्याच्याकडे पाहून त्याचा खोटेपणा दिसतोय आणि त्याच्या बोलण्यावरून असं वाटतंय की त्याने हे सगळं ढोंग मांडलंय. अशा लोकांशी बोलण्यात किंवा त्यांना पाहत बसण्यात मला कुठलाही रस नाही. मी निघतो, तुम्ही त्याच्याकडे बघू नका. गुरुदेव, हे माळरान तर उजाड आहे. अशा ठिकाणी पाणी नसेल तर बाराही मास इथे शेती करणं कठीण आहे. पाण्याचा एखादा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करायला हवा गुरुदेव. गुरुदेव, मला जाणवतं आहे या जमिनीखाली पाण्याचे अनेक प्रवाह आहेत. मी देखील तेच पाहतो आहे गोरक्ष. जमिनी खालून जाणाऱ्या जलप्रवाहातूनच इथे कायमस्वरूपी असा जलस्रोत आपण निर्माण करू शकतो. गुरुदेव, आपण जलदेवतेला तशी प्रार्थना करूया. निश्चित. पंच, तुम्हाला इथे पाण्याचा प्रवाह सापडणार आहे. तसं झालं तर लई चांगलं होईल देवा. तुम्ही फक्त सांगा कुठं खोदायचं म्हणजे पाणी लागेल. आधी आम्ही लई आला प्रयत्न करून पाहिलाय बघा, पर पाणी लागलंच नाही. मी सांगतो आहे त्या ठिकाणी खोदा, तुम्हाला निश्चितच तिथे पाणी लागेल. ठीक आहे देवा, तुम्ही ठिकाण धावा. आवेश अलख निरंजन. पंच, या ठिकाणी तुम्ही खोदायला सुरुवात करा. तुम्हाला इथे 2 पुरुष खोल पाणी लागेल. तसं झालं तर सोन्याहून पिवळं होईल देवा. भाय, सांब्यांच्या अडचणी दूर होतील.
गुरुदेवांची वाणी म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाची वाणी. आदेश अलच निरंजन. ए दादा, त्या माणसाला बाबांनी पाहिलं असेल का रे? काय घडलं असेल तिकडे? थोडा धीर धरा, पिताश्री माघारी आल्यावर सांगतीलच. श्रीपाद, अजून कसे हे आले नाहीत रे? म्हणजे बराच वेळ झाला ना यांना गावात जाऊन. काय झालं असेल नक्की तिथे? आई, बाबा आले. अहो काय झालं, कळलं का तो माणूस कोण आहे ते? मी पाहिलं त्याला, त्यावरून मला तो विचित्रच वाटला. लोकांकडे वेड्यासारखं काही मागत होता तो. अहो बाई, मग लोक त्याला काही बोलत नाही? ग, बरीच लोक त्याला घाबरलेली होती. तो लोकांशी बोलाचाली करत होता, हुज्जत घालत होता. काय विचित्रपणा आहे हा सगळा. कोण कुठला अनोळखी माणूस गावात येतो, लोकांकडे तोंडाला येईल ते मागतो, सगळं हे कोणच आहे? मला तर तो माणूस खोटा वाटला, काहीतरी दिखावा करतोय असं वाटला. हे बघा, आपण या सगळ्यात पडायला नको. श्रीपाद बाळा, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तूच त्या माणसाबद्दल काय आहे तो आम्हाला सांग. आई, तो मनुष्य लवकरच आपल्या दारावरही. काय? म्हणजे तो आपल्याही घरी येईल? होय, सगळ्या गावातून फिरतोय म्हणजे आपल्या घरी येईलच की. ए, अग ते बघ, साधू बुवाच्या डोक्यावर गवत तरंगतय. आता ग बया, हे आणि काय आकृत आहे? अहो, कोण म्हणायचं तुम्ही? मी कानिफनाथ आणि हे माझे गुरु श्री जालिंदरनाथ. असा चिमित्कार पहिल्यांदाच पाहिला. भय, आमचं तर आमच्या डोळ्यावर विश्वासच बसना झालाय. महादेव तुमचं भला करो. शुभम भवतु. अहो साधू बुवा, आमचं काय भलं होईना म्हणून तर नगरातल्या बाजारात निघालो होत. ही आमची कपी आहे, हिला ई काया निघालोय. का तुम्ही गोमातेला बाजारात का विकताय? तिला काही आजार आहे का? अहो नाही, तसला आजार बिजार काय नाही, पण आता ती आटली ना, दूध देत नाही. भाई, ती म्हातारी झाली आहे आता, वासरू बी व्हायचं नाही तिला. मग आता असं किती दिस सांभाळायची, म्हणून चाललो इकायला. अरे भल्या माणसा, त्या मातेने तुझी सेवा केली, तुझ्या घरात कधी दूध दुभत कमी पडू दिलं नाही.
हिच्याच पोटी जन्माला आलेल्या बैलांचा वापर तू तुझ्या शेतीत केलास. हिने एवढं केलं तुझ्यासाठी. ही केवळ दूध देत नाही म्हणून आता बाजारात विकायला निघालास. अहो साधू बुवा, तुम्ही म्हणताय ते समद खरंय. म्हणजे आजपर्यंत कपीनं आम्हाला न मागता समद काय दिलंय. पण काय, तुम्ही तुमच्या आई वडिलांना म्हातारे झाल्यानंतर असे बाजारात नेऊन विकाल का? त्यांचा अंतकाळ येईपर्यंत त्यांची सेवा करालच ना, तशी हिची सुद्धा करा. माफी करा साधुबुवा, पण आम्ही तसले नाही. अहो आमच्या मनात बी हाय कपीबद्दल कि तिला आमच्या चांगण्यात ठेवावी. पण चाराच नाही हो, असं किती दिवस तिला उपाशी ठेवायचं. आता चारा मिळत राहिला असता तर आम्ही तिला कशाला ऐकू. वता नव्हता तेवढा तिला खाऊ घातला. आता आमची एपत संपली, आता तिला कसं जगवायचं. आम्हाला काहीच उपाय घावला नाही म्हणून बाजाराला निघालो. अजिबात जायचं नाही, इथेच थांबा. आदेश अलख निरंजन. आता गुरुदेवांची तुमच्यावर कृपा झालेली आहे, त्यांनी कपीसाठी चारा दिला आहे. आओ पर कधीही कमी पडणार नाही. जोपर्यंत ही गोमाता जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या घरात काहीही कमी पडणार नाही. तिची सेवा करा, दररोज तिची पूजा करा, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. अक्का बाई, त्या साधुबुवांनी विहीर खोदायसाठी एक ठिकाण दावलंय आणि लोकांनी तिथं विहीर खोदायचं काम बी सुरू केलंय. दिस रात काम सुरू राहणार आहे. आणि ते पंच आहेत ना, ते सावता लक्ष देऊन काम करून घेत आहे. हा मग करू द्या की, त्याने काय होणार. अरे खंडू, त्या विहिरीला जर पाणी लागलं ना तर लोक त्या साधुबुवांचा उदो उदो करत्याल. आणि तिथन मोहर अक्काबाईला कुणी सुद्धा मान देणार नाही. आणि ते साधुबुवा आहेत ना व, ते समद्या लोकांसाठी तेव्हा त्याल. आई आई देवी आई, मी हिथं असताना हिरीला पाणी लागायचं नाही. जरी पाणी असलं जमिनीत तरी ते समद आटून जाईल. हे बघ अक्का बाई, आम्हाला जी भीती वाटली तीच आम्ही बोललो. आणि समद जर का त्यांच्या मनासारखं झालं ना व, तर अक्का बाय तो पंच तुझ्या मोरनं टेचात मिरवल. असं झालं तर त्या पंचाला पाताळात गाडीन मी. जित्तेपणी चित्तेवर चढवायला आवीन ही अक्काबाई.
अक्काबाई मला वाटतं जरा दिल्यानं घ्यायला पाहिजे. खंड्या तू माझा सेवक आहेस का त्या पंचाचा? मग त्याची एवढी किव करू नग. त्या अक्काबाईला त्यांनी विचार करायला भाग पाडलंय. त्या साधू बोसनी आणि त्या पंचाला सहजासहजी सोडायची नाही ही अक्काबाई. आई आई देवी आई.